आजच्या व्हिडिओचा हिरो आहे ईव्हीएम. त्याचं इंट्रोडक्शन झाल्याशिवाय पिक्चर कसा बघायचा? ईव्हीएम मशीन काय असते? बरेच पक्ष आणि उमेदवार याला विरोध का दर्शवत आहेत? ईव्हीएमवर सवाल करणारे पहिले नेते लालकृष्ण अडवाणीच होते. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात या मशीनचा डेमो देताना बॅलेट युनिटवर कोणतंही बटन दाबलं तरी व्हीव्हीपॅटवरून भाजपचीच पावती प्राप्त होत होती. वैज्ञानिकांनी मोबाईलवरून मॅसेज करत निकालात बदल करता येतो हे देखील दाखवलं होतं. नमस्कार, आपणा सर्वांचे परत एकदा एका माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मी स्वागत करतो. यंदाचं वर्ष देशात लोकसभा निवडणुकीचं वादळ घोंगत आहे. 17व्या लोकसभेचा कार्यकाळ 24 जून 2024 संपतोय. त्याआधी नवीन लोकसभेच्या सदस्य निवडीसाठी देशात लोकशाही मार्गाने निवडणूक घेतली जाते. त्यासाठी देशातील जनता मतदान करेल, आपला कौल कोणत्या पक्षाला कोणत्या नेत्याला आहे हे दर्शवेल. पण कसं? एवढी मोठी भारताची लोकसंख्या कसं मतदान करते? त्याची मोजणी कशी होते? आपण मत टाकतो ती ईव्हीएम मशीन काय असते? ईव्हीएमकडे इतक्या संशयाने का बघितलं जात आहे? खरंच निवडणुकांमध्ये ईव्हीएम घोटाळा होतो का? बरेच पक्ष आणि उमेदवार याला विरोध का दर्शवत आहेत? ईव्हीएम पूर्वी मतदान कसं व्हायचं आणि आता ईव्हीएम बंद केलं तर काय पर्याय आहेत? मतदानाचे हे सगळे पैलू आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर चला बघू ईव्हीएम काय आहे. तर ईव्हीएमचा लॉंग फॉर्म आहे इलेक्ट्रॉनिक व्होटिंग मशीन. थोडक्यात सांगायचं तर मतदान करण्यासाठी आणि मत मोजण्यासाठी वापरण्यात येणारं आधुनिक उपकरण आहे ईव्हीएम. 1977 पासून भारतात इलेक्ट्रॉनिक मतदान पद्धती अवलंबण्यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नशील होते. त्यासाठी अनेक प्रस्ताव मांडले जात होते. इलेक्ट्रॉनिक्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या हैदराबाद इथल्या कंपनीकडे या मशीनच्या निर्मितीची जबाबदारी सोपवली होती. ECIL ने 1979 मध्ये एक प्रोटोटाईप बनवला. त्या मशीनची रचना करण्याचे श्रेय जातं IIT बॉम्बे मध्ये दोन प्राध्यापक MG राव आणि रवी पुवया यांना. 1980 साली पहिल्यांदाच हे नवीन ईव्हीएम त्यावेळेच्या सर्व पक्षांसमोर सादर करण्यात आले. तर या ईव्हीएम मध्ये दोन युनिट असतात, एक बॅलेट युनिट आणि दुसरं कंट्रोल युनिट. बॅलेट युनिट मध्ये निवडणुकीला उभा राहिलेल्या उमेदवाराचं नाव, त्याचं चिन्ह आणि एक बटन अशा तीन गोष्टी असतात. जो मतदान करतो त्याचा प्रत्यक्ष संबंध केवळ याच बॅलेट युनिटशी येत असतो. दुसरं कंट्रोल युनिट. बॅलेट युनिट आधी कंट्रोल युनिट ऍक्टिव्हेट होतं. यावरही काही बटन असतात. प्रत्येक वेळी जो मतदार मत टाकायला येतो तेव्हा निवडणूक कर्मचारी या कंट्रोल युनिटवरचं बॅलेट किंवा स्टार्ट बटन दाबतो आणि मगच मतदार आपलं मत टाकू शकतात. कंट्रोल युनिटवरचं दुसरं बटन असतं स्टॉप. सर्व मतदारांचं मतदान करून झालं की हे बटन दाबतात. यानंतर कोणालाही आपलं मत देता येत नाही. तिसरं बटन असतं रिझल्ट. मात्र मतदान सुरू होण्याआधीच हे बटन सील केलेलं असतं. निकालाच्या दिवशी ते दाबून कोणत्या उमेदवाराला किती मतं मिळाली हे पाहिलं जातं. आता विचार केला तर यात अवघड काही नाही. मात्र 1980 सालचा विचार करता भारतातील जनतेचे तंत्रज्ञानाविषयी अज्ञान, राजकीय विरोध या कारणांमुळे भारतात ईव्हीएमचा लगेच स्वीकार झाला नाही. पण 1980 पूर्वी जेव्हा ईव्हीएमचं अस्तित्व नव्हतं तेव्हा मतदान कसं घेतलं जायचं यावर जरा नजर टाकू. भारतात आधी मतदानासाठी बॅलेट पेपर म्हणजे मतपत्रिका वापरली जायची. त्यावर उमेदवारांच्या नावाची यादी असते. त्यावर मतदाराने आपल्या निवडीचा ठसा उमटवायचा असतो. किंवा एक कोरी मतपत्रिका असते ज्यावर मताची नोंदणी केली जाते. भारतासारख्या वाढत्या लोकसंख्येच्या देशात मतपत्रिका पद्धती तोकडी पडत होती. भारताच्या वंचित प्रदेशात मतदान घेणं, तेथून या मतपत्रिकेचं संकलन, मोजणीला लागणारा वेळ, हे काम वर्षानुवर्ष जिकरीचं होत होतं. आधी मतदानाचा अधिकार हा मर्यादित वर्गालाच असल्याने कधी मतपत्रिका पद्धतीची उणीव भासली नाही. किंबहुना आजही राष्ट्रपती निवडणुकीत याचाच वापर होतो. मात्र आपला देश सर्वाधिक लोकसंख्येचा देश बनत चालला आहे. मतपत्रिकेच्या मर्यादा कळू लागल्या आणि भारत ईव्हीएम कडे वळला. ईव्हीएमचा वापर झाला त्या निवडणुकीचाही एक किस्सा आहे की सगळ्यात पहिल्यांदा 1982 मध्ये केरळच्या परावूर विधानसभा मतदारसंघातील 50 केंद्रावर ईव्हीएम वापरण्यात आले. मात्र यात ट्विस्ट असा आला की यातला एक उमेदवार SC जोस याने या ईव्हीएममुळे माझा पराभव झाला असा दावा केला. निवडणुकीतील ईव्हीएम वापर आणि निकाल अशा दोन्ही गोष्टीला जोसने कोर्टात आव्हान दिले. कोर्टाने परत निवडणूक घेतली. मात्र कोर्टाने ईव्हीएम बद्दल कुठलीही शंका उपस्थित केली नाही. पण अशा प्रकारे ईव्हीएमचं पहिलं पाऊल अडखळलं होतं. हळूहळू ईव्हीएमचा वापर वाढत गेला. पण 1983 नंतर तो मध्येच थांबला. कारण सुप्रीम कोर्टानं सांगितलं की याच्या वापराबद्दल काही कायदेशीर तरतुदी करा आणि मगच याचा वापर सुरू ठेवा. या तरतुदी कराला 1988 उजाडले आणि अखेर लोकप्रतिनिधी कायदा 1951 मध्ये कलम 61A जोडण्यात आले. यानुसार निवडणूक आयोगाला मतदान यंत्र वापरण्याचा अधिकार प्राप्त झाला. परिणामी 1998 मध्ये ईव्हीएमच्या वापरात शिक्कामोर्तब झालं आणि मध्य प्रदेश, राजस्थान, दिल्लीमधल्या 25 विधानसभा मतदारसंघांमध्ये ईव्हीएम वापरले गेले.
2004 मध्ये लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीत देशातील सर्व 543 संसदीय मतदारसंघांमध्ये ईव्हीएम 10 लाखाहून अधिक वापरण्यात आले. पण हळूहळू लोकांमध्ये ईव्हीएम बाबत संशय परत येऊ लागला. 2010 सर्वपक्षीय बैठकीत बऱ्याच पक्षांनी ईव्हीएमला सहमती दर्शवली, पण काही पक्षांनी पारदर्शकतेसाठी व्हीव्हीपॅटची मागणी केली. तर व्हीव्हीपॅट काय असतं? तर व्हीव्हीपॅट म्हणजे वोटर व्हेरीफायबल पेपर ऑडिट ट्रायल. तर थोडक्यात याला आपण छोटा प्रिंटरही म्हणू शकतो. मतदाराने मत टाकलं की त्याला त्याची पावती मिळते आणि यावरून मतदाराला कळतं की त्याचं मत योग्य उमेदवाराला पडलं आहे की नाही. व्हीव्हीपॅट आलं तरी ईव्हीएम बाबत सतत कोणाला तरी शंकेचे पाल चुकचुकतच होते. 2009 भाजपाला मोठी हार पत्करावी लागली. त्यावेळी ईव्हीएम वर सवाल करणारे पहिले नेते लालकृष्ण आडवाणीच होते. त्यांच्यासोबत भाजपाचे नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी तर उघड उघड आरोप केले होते की काँग्रेस जिथे जिंकूच शकत नाही अशा 90 ठिकाणी काँग्रेस उमेदवार जिंकले आणि हे सर्व ईव्हीएमच्या होलसेल स्कॅममुळे शक्य आहे. 2010 भाजपाचे नरसिंग राव यांनी पुस्तक लिहिलं होतं, डेमोक्रेसी ॲट रिस्क, कॅन वी ट्रस्ट आर इलेक्ट्रॉनिक वोटिंग मशीन. पण आता झालंय असं की सुरुवातीला ईव्हीएम वर प्रश्न उभारणारा भाजपच आज सत्तेत आहे आणि आरोपाला सामोरे जाण्याची वेळ त्यांची आहे. दरम्यान बऱ्याच अशा घटना समोर आल्या आहेत ज्याने सामान्य जनतेच्या नजरेत देखील अनेक संशय निर्माण केले. मध्य प्रदेशच्या भिंड जिल्ह्यात या मशीनचा डेमो देताना बॅलेट युनिटवर कोणतंही बटन दाबलं तरी व्हीव्हीपॅटवरून भाजपचीच पावती प्राप्त होत होती. तसेच उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत देखील या मशीनची छेडछाड झाली असं विरोधी पक्ष म्हणतात, कारण त्यांनी गाड्यांमध्ये अशा मशीन निकाल लागण्याआधीच नेत्यांना पाहिले. तसेच याचे काही व्हिडिओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. ईव्हीएम हॅक केली जातात असे विरोधी पक्ष म्हणतात. यावर 11 वर्षापूर्वी मिशिगन युनिव्हर्सिटी मधल्या काही वैज्ञानिकांनी मोबाईलवरून मेसेज करत निकालात बदल करता येतो हे देखील दाखवलं होतं. मात्र यावर निवडणूक आयोग म्हणतं, हॅक करणं तर लांबच, तसं करायलाही मशीन कोणाला मिळणं अवघड आहे. या सगळ्याचा विचार करता देशातील सर्व विरोधी पक्षांनी एकत्र येऊन बनवलेल्या इंडिया आघाडीने निवडणूक आयोगाला विनंती केली होती की ईव्हीएम वर बंदी घालण्यात यावी. मात्र निवडणूक आयोगाने ही विनंती फेटाळली. शिवाय असं म्हटलं जातं की जेव्हा पक्ष हरतात तेव्हा त्यांना ईव्हीएम मध्ये घोटाळे आहे असं वाटतं, जिंकल्यावर मात्र तसं वाटत नाही. अर्थात देशाच्या नव्हे तर लोकशाही देशाच्या निवडणुकीचा प्रश्न आहे. याबाबत पारदर्शकता नसेल तर मग लोकशाही कसली? असेच अनेक सवाल करत आता ईव्हीएम वर बंदी घालण्यासाठी लोक रस्त्यावर उतरलेत. 2024 निवडणुकीत परत ईव्हीएम घोटाळा होऊ नये म्हणून याला परत विरोध सुरू आहे. ईव्हीएम हटाव, देश बचाव सारखे नारे दिले जात आहेत. बॅलेट पेपरचा वापर करून निवडणुका घ्या या मागण्यांचा जोर वाटतोय. परंतु तुमचं यावर मत काय? ईव्हीएम की बॅलेट? आणि तुमचा ईव्हीएम वर विश्वास आहे का? कमेंट करून नक्की सांगा. वरील माहिती आवडली असल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.